हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आपण चॅप्टर 18 पाहणार आहोत आज, द एनवायरमेंट अँड अस। एनवायरमेंट म्हणजे मित्रांनो पर्यावरण आणि आपण, असे या लेसनच्या नावाचा अर्थ होतो। तर एनवायरमेंट म्हणजे काय? आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या आजूबाजूचा परिसर की ज्याच्यामध्ये सगळे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट येतात, म्हणजे सजीव आणि निर्जीव घटक येतात। तर आता सुरुवात करूया। या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकताय का? पहा, या ठिकाणी म्हटले कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन्स बिलो एक्सप्लेन व्हॉट वुड हॅपन इफ फॉरेस्ट आर क्लिअर्ड ऑन अ लार्ज स्केल। खाली आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत या ठिकाणी, आणि त्याच्यावरून आपल्याला सांगायचं आहे, एक्सप्लेन व्हॉट वुड हॅपन इफ फॉरेस्ट आर क्लिअर। जंगल जर नाहीची झाली, जंगले जर तोडली किंवा जंगलातील झाडे तोडली किंवा जंगल नाहीशी केली, संपवली, तर काय होईल जास्त प्रमाणात? तर आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, विल वॉटर अँड फूड रिसोर्सेस फॉर लिव्हिंग थिंग्स ग्रो ऑर ड्विंडल। म्हणजे जे फूड रिसोर्सेस आहेत की ज्यातून अन्न मिळतं, असे अन्नाचे स्रोत वाढतील की ड्विंडल म्हणजे कमी होतील आणि का? तर मित्रांनो, जे फूड रिसोर्सेस आहेत ना, ते काय होतील? ड्विंडल। ड्विंडल म्हणजे काय होतील? फूड रिसोर्सेस विल ड्विंडल, म्हणजे जे फूड रिसोर्सेस आहेत, अन्नाचे स्रोत आहेत, ते कमी होतील। का कमी होतील? बिकॉज फ्रॉम फॉरेस्ट वी गेट फ्रुट्स, मेडिसिन्स एटसेट्रा। म्हणजे आपल्याला जंगलातून फ्रुट्स मिळतात, मेडिसिन्स मिळतात, आणि ही फ्रुट्स आणि मेडिसिन्स कुठून मिळतात आपल्याला? फ्रॉम ट्रीज, म्हणजे झाडापासून मिळतात। आणि जंगल तोडल्यानंतर झाडं राहणार आहेत का त्या ठिकाणी? नाही। म्हणून जे फूड सोर्सेस आहेत ते काय होणार आहेत? कमी होणार आहेत। दुसरा क्वेश्चन आहे, विल द लिव्हिंग थिंग्स लुक फॉर शेल्टर्स एल्सवेअर ऑर स्टे ऑन, वाय? मित्रांनो, दुसरा क्वेश्चन आहे, विल द लिव्हिंग थिंग्स लुक फॉर शेल्टर्स एल्सवेअर ऑर स्टे ऑन। त्या ठिकाणी जे लिव्हिंग थिंग्स राहतात, कुठे? त्या जंगलामध्ये, फॉरेस्टमध्ये जर लिव्हिंग थिंग्स राहत असतील, तर त्या लिव्हिंग थिंग्स त्याच ठिकाणी राहतील का एल्सवेअर, म्हणजे का निघून जातील दुसरीकडे? तर मित्रांनो, जंगलामध्ये लिव्हिंग थिंग्स असतात, टायगर, लायन्स, काही वाईल्ड अॅनिमल्स असतात, काही बर्ड्स असतात, तर ते काय होतील? दे फाइंड शेल्टर एल्सवेअर, ते दुसरीकडे आपलं घर शोधतील, दुसरीकडे निवारा शोधतील, कारण की त्या ठिकाणी राहण्यासाठी, बिकॉज दे कॅनॉट स्टे देअर बिकॉज देर आर नो ट्रीज ऑर बिकॉज देर आर नो शेल्टर्स फॉर देम। त्यांच्यासाठी झाडं नसतील त्यांचा निवारा म्हणून, अँड देर विल नो फूड फॉर देम। त्यांच्यासाठी त्या फॉरेस्टमध्ये किंवा जंगल नाहीसे झाल्यामुळे अन्न सुद्धा त्या ठिकाणी नसेल, सो दे विल फाइंड शेल्टर्स एल्सवेअर। द नेक्स्ट क्वेश्चन, विल द स्पेस ऑक्युपाइड बाय द प्लांट्स अँड अॅनिमल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज, वाय? जंगलातील, विल द स्पेस ऑक्युपाइड बाय द प्लांट्स अँड अॅनिमल्स इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे झाडांनी आणि प्राण्यांनी व्यापलेली जागा कमी होईल, इन्क्रीज म्हणजे वाढणे आणि डिक्रीज म्हणजे कमी होणे, ती जागा जी आहे ती वाढेल की कमी होईल झाडांनी आणि प्राण्यांनी व्यापलेली जागा? ऑफकोर्स द स्पेस विल डिक्रीज दॅट ऑक्युपाइड बाय प्लांट्स अँड अॅनिमल्स। प्राण्यांनी आणि वनस्पतींनी व्यापलेली जागा काय होईल? कमी होईल। वाय? बिकॉज दीज अॅनिमल्स अँड बर्ड्स विल फाइंड शेल्टर्स एल्सवेअर अँड द प्लांट्स हॅव कट, त्या ठिकाणी झाडं तोडलेली आहेत, सो देर इज नो, देर विल लेस स्पेस फॉर प्लांट, देर विल द स्पेस ऑक्युपाइड बाय प्लांट्स अँड अॅनिमल विल डिक्रीज, म्हणजे ती जागा काय होईल? कमी होईल वनस्पतींनी आणि प्राण्यांनी व्यापलेली। पुढे क्वेश्चन आहे, विल द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स इन्क्रीज ऑर डिक्रीज अँड वाय? तो जो सजीवांनी व्यापलेली, सजीवांची जी संख्या आहे ती वाढेल की कमी होईल? द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स विल डिक्रीज, म्हणजे सजीवांची जी जागा आहे किंवा सजीवांची संख्या आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे। का कमी होणार आहे? कारण की बरेचसे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते प्लांट्स आहेत, मग जंगल तोडल्यामुळे प्लांट्स कमी झालेले असतील, त्या प्लांट्सवर राहणारे बर्ड्स आहेत, त्या प्लांटच्या आधाराने राहणारे अॅनिमल्स आहेत, ते सुद्धा कमी होईल, सो द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग्स विल डिक्रीज। ती जी जागा आहे कशाची, कशाने व्यापलेली? सजीवांनी व्यापलेली किंवा सजीवांची जी संख्या आहे ती काय होणार आहे? कमी होणार आहे। आता पुढे पाहूया मित्रांनो, डिफॉरेस्टेशन। डिफॉरेस्टेशन म्हणजे काय मित्रांनो? हा शब्द तुमच्यासाठी कधी कदाचित नवीन असेल। डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड किंवा जंगल कमी होणं।
आता आपण पाहू शकतो द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाउ क्लोज टू 600 crore. म्हणजे जगाची जी लोकसंख्या आहे ना आता ती 600 crore झालेली आहे जवळपास. किती? 600 crore. मॅन इज डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी टू मीट द नीड्स ऑफ ऑल दीज पीपल. माणूस काय करतोय, वेगवेगळी टेक्नॉलॉजी शोधतोय सगळ्या माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. अँड इज युझिंग अप मोर अँड मोर लँड अँड वॉटर रिसोर्सेस फॉर दिस पर्पज. आणि तो काय करतोय, जास्तीत जास्त जमीन वापरासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पूर्वी ज्या ठिकाणी जंगल होती त्या ठिकाणी तो काय करायला लागलाय, शेती करायला लागलाय. ज्या ठिकाणी जंगल होतं त्या ठिकाणी आता तो बिल्डिंग बांधायला लागलाय. म्हणजे तो काय करतोय, जास्तीत जास्त जमीन वापरण्यासाठी आणतोय. मग आणि वॉटर रिसोर्सेस वाढवण्यासाठी तो काय करतोय, डॅम्स धरणं बांधायला लागलाय. ओपन स्पेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ऍग्रीकल्चर. रिकामी जागा त्याला गरजेची आहे. कशासाठी जागा गरजेची आहे त्याला? ऍग्रीकल्चर, शेतीसाठी, हाऊसिंग, घरे बांधण्यासाठी, इंडस्ट्री, उद्योगासाठी त्याला जागा लागते. अँड फॉर बिल्डिंग रोड, रस्ते तयार करण्यासाठी त्याला जागेची गरज जाणवते. अँड रेल्वेज. फॉरेस्ट आर कट डाऊन टू मेक प्लेस देम फॉर देम. आताच पाहिलं आपण. आता ऍग्रीकल्चरसाठी जागा नसेल तर काय केली जाते, जंगल तोडलं जातं. घर बांधण्यासाठी जागा नसेल तर जंगल तोडली जातात. उद्योगासाठी जागा नसेल इंडस्ट्रीसाठी तरी जंगल तोडली जातात. बिल्डिंगसाठी जागा नसेल, बिल्डिंग रोड म्हणजे रोड बांधण्यासाठी जागा नसेल तर जंगल तोडली जातात. तुम्ही पाहिलं असेल जंगलातून बोगदे वगैरे तयार केलेले आहेत, जंगलातून घाट रस्ते तयार केलेले आहेत आणि त्यासाठी मित्रांनो झाडं तोडलेले आहेत. मार्शी और लो लाईंग एरियाज आर फिल्ड टू रिक्लेम द लँड. जो दलदलयुक्त किंवा असा उथळ प्रदेश आहे किंवा खोलगट प्रदेश आहे तो त्या ठिकाणी भरून त्या ठिकाणी काय केलं जाते, जमीन वाढवली जाते आणि त्या ठिकाणी बांधकाम केलं जाते. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा ठिकाणी कॅनॉल वगैरे असतात, ओढे वगैरे असतात, त्या ठिकाणी भर टाकून घरं बांधलेली आहेत. माशा मार्शी किंवा लो लाईंग एरियामध्ये ते भरून घेतलं जाते आणि त्या ठिकाणी जमीन वाढवली जाते. आता पुढे पाहूया. या ठिकाणी पहा, रेल्वे, जंगलातून रेल्वे केलेली आहे, जंगलामध्ये नदीवर पूल बांधलेले आहेत आणि काय केलं जात आहे, रेल्वेचे बोगदे वगैरे आहे या ठिकाणी, बोगदा आहे पहा. मग त्यासाठी झाडं तोडावे लागतात, जंगल तोडावे लागतात मित्रांनो. आता पाहूया एन्व्हायरमेंट नेमकं काय काय प्रोव्हाइड करतं आपल्याला. द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सगळे वेगवेगळे जे सजीव आहेत त्यांना शेल्टर, शेल्टर म्हणजे घर किंवा निवारा देण्याचं काम कोण करतं, पर्यावरण करत असतं. देर आर मेनी टाइप्स ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट. जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं असतात. बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट इन ट्रीज. आणि त्या जंगलामध्ये जी झाडं असतात त्या ठिकाणी बर्ड जे असतात ते त्यांचं नेस्ट म्हणजे घरटं तयार करतात. अॅनिमल्स लाईक बियर, डियर, मंकी, एलिफंट, टायगर ऑल लिव्ह इन द फॉरेस्ट. हे सगळे वाईल्ड अॅनिमल्स कुठे राहतात, जंगलामध्ये राहतात. दे फाइंड शेल्टर इन अ फॉरेस्ट. जंगल हेच त्यांचं घर असतं. ऑल देअर नीड्स आर मेट इन द फॉरेस्ट. त्यांच्या सगळ्या गरजा असतील, फूड असेल, शेल्टर असेल, त्यांच्या ज्या सगळ्या नीड्स आहेत त्यांना वॉटर सुद्धा जंगलातच मिळत असतं. इफ फॉरेस्ट आर रिड्युस्ड, जर जंगलच नाहीशी झाली तर काय होईल, बायोडायव्हर्सिटी ऑल्सो डिप्लिटेड. तर जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, ती सुद्धा कमी होणार आहे. जंगल तोडली तर आपल्याला बियर म्हणजे अस्वल पाहायला मिळणार नाही, डियर, हरिण पाहायला मिळणार नाही, मंकी, माकड, एलिफंट, टायगर असे अॅनिमल्स पाहायला मिळणार नाहीत. वेगवेगळे प्लांट्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीत आणि बर्ड जे आहेत त्या बर्ड्सला घरं सुद्धा मिळणार नाहीत. म्हणून जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कशी होणार आहे, नाहीशी होणार आहे, कमी होणार आहे. या ठिकाणी म्हटलं यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ डॅम इज बिल्ट ऍट अ पर्टिक्युलर प्लेस व्हॉट चेंजेस विल बी सीन इन द एन्व्हायरमेंट. जर एखाद्या ठिकाणी काय केलं, धरण बांधलं तर काय कोणकोणत्या पर्यावरणामध्ये बदल झालेले असतील मित्रांनो. तर मित्रांनो द ट्रीज ऑफ दॅट प्लेस हॅव कट विल हॅव कट. त्या ठिकाणची झाडं जी आहेत ती तोडलेली असतील. देर विल नो शेल्टर फॉर बर्ड्स इन दॅट एरिया. त्या ठिकाणी झाडांसाठी निवारा नसेल. वी कॅनॉट फाइंड एनी वाईल्ड अॅनिमल इन दॅट प्लेस बिकॉज फॉरेस्ट हॅव कट. असे त्या ठिकाणी काय झालेले असतील, एन्व्हायरमेंटवर परिणाम झालेले असतील. या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला,
तुम्ही करू शकता आता सुट्ट्या आहेत. टाइम अँड अगेन वी हियर न्यूज ऑफ सर्टन एनिमल्स अँड प्लांट्स फेसिंग द थ्रेट ऑफ एक्सटिंक्शन. तुम्ही अशा बातम्या वाचल्या असतील की एखाद्या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. काय झालेलं आहे? एखाद्या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे अशी बातमी तुम्ही ऐकली असेल. रिझन्स फॉर द थ्रेट्स आर ऑल्सो गिव्हन. त्या ठिकाणी त्या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आल्याचे कारण सुद्धा तुम्ही वाचले असतील. बऱ्याच वेळा मोठी जी कासवं आहेत महाकाय त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे अशी बातमी सुद्धा येते. बरेचसा जो चित्ता आहे तो तर फार आपल्या नाहीसा झालेला आहे. पट्टेदार वाघ जो आहे तो सुद्धा नाहीसा झालेला आहे. पांढरा वाघ त्याची जाती एक्सटिंक्शन म्हणजे ते फार अस्तित्व त्याचं धोक्यात आलेलं आहे अशा बातम्या येतात पेपरमध्ये. तर अशा बातम्या गोळा करायच्या आणि खालील चार्टमध्ये माहिती भरायची. अॅनिमल ऑर प्लांट, कोणत्या प्राण्याचं किंवा कोणत्या वनस्पतीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. व्हॉट वॉज द इल इफेक्ट, त्याचा परिणाम काय. रिझन्स गिव्हन इन द न्यूज, आणि त्या बातमीमध्ये दिलेलं कारण, हे तुम्ही गोळा करायचं आहे मित्रांनो. मित्रांनो याचा हा फर्स्ट पार्ट आपण आज पाहिला. पुढील पार्ट जो आहे ना पोल्युशन, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.